नमस्कार आज का ब्लॉग खूब छान होणार आहे का बरं होणार आहे आज का ब्लॉग खूब छान होणार आहे तर मी एक अगोदर पौलेला व्हिडिओ टाकला होता तर त्यावेळेस समर्थ घरी नव्हता आणि आहो पण घरी नव्हते त्याने बघितलेलं नाही फक्त मी व्हिडिओ टाकला म्हणजे त्यांना विचारलं होतं मी पोहायला जाऊ का तर ते म्हणले होते जा कारण चांगलं पोहायला येते त्यामुळे जा म्हणले होते आणि समर्थनं लावलंय आता दंगा की मला मम्मीला पोहलेलं बघायचंय तर आज आहे शनिवार आणि त्याला सुट्टी आहे आज उद्या तर आम्ही आता शेततळ्यावर चाललोय पोहण्यासाठी आणि चला म्हणलं समर्थ पण बघेल तुम्हाला पण तेवढाच एक व्हिडिओ शेअर करता येईल तर आम्ही आता चाललोय शेततळ्यावर आणि आज मी पोहणार आहे साडीवर तर अगोदर मी ड्रेसवर पोहलेला व्हिडिओ टाकला होता तर चला म्हणलं साडीवर व्हिडिओ बनवूया आणि ही पहिलीच वेळ आहे की साडीवर मी पोहणार आहे याच्या अगोदर मी कधी साडीवर पोहलेली नाही तर मला जमतंय का बघूया तर चला तर हे बघा आपलं शेततळ हे पाणी दिसते ना ते आपलं शेततळ आहे तर चला हाय पपेलो
मी पवन वरती आले दम लागले समर ए बाळा मग कसं वाटलं मम्मा पवन आलेला ते हे बघा मला लागले थोडस पोहते वेळेस लागले लागलं असेल का काही चावलं असेल का चावलेलं तर नसेल ना मी हे बघितल्यावरच मी वर आले मला आणखीन पोहायचं होत हा म्हणजे पाण्यात तोंड ठेवायचं म्हणजे दिसतंय का तर आज मी साडीवर पोहलेला आहे तर व्हिडिओला भरपूर पहा प्रतिसाद द्या तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवते पोहायचे रिस्क घेऊन ते हे गेले आता दुकानात ते थांबले होते 10 मिनिट आमच्यापाशी कारण आज सुट्टे समोर घरी एक पोर पोहायचं व्हिडिओला त्यामुळे जवळ थांबलेले आणि जर तुम्हाला पोहायला येत नसेल समजा मुली असेल किंवा लेडीज कोण तर पोहायला नक्की शिकवा मला तरी वाटतं पोहायला आलं पाहिजे सगळ्यांना आमच्या डमा शिकायला लग म्हणते हिला पण शिकवायचं हसते अजून तर चला मी व्हिडिओला इथं स्टार्ट बाय बाय करते मला लई जमला कर मम्मा पोहल्यावर कसं वाटलं हा एक नंबर तर समर्थला पण आता लवकर शिकवायची तयारी करायचंय तर चला आपण आता घरी जाऊया हे बघा माझं लेकरू केवढं आहे काय झालंय मम्माला कुठं कुठे गेल्यावर लागले शुतळत गेल्यावर एक माझं बाळ आता येऊन मी कपडे बदलले तर हे बघा हे लावले असं लावल्यावर काय होतं बरं होत आणि तुम्हाला दाखवते ह्या हाताला तर लागलंयच सोबत माझ्या ह्या हाताला काय झालंय बघा हे दिसते का तुम्हाला हे बघा सुजलंय एकदम तर पहिलं पोहले मला काही झालं नव्हतं पण आज थोडस मला सोड पडलं कुठं बरं होते माझं छोटस डॉक्टर कशानं पाहू ना ते हे बघा ओलेत बाळा वाळू दे वाळल्यानंतर विचार माझं सोनं लय हुशार लय मजा करतो मला है ना बाळा मम्मी तुझे केस विंचरून मला असं सांगा वाटत नाही काय सुद्धा काम मी हाताखाली सुद्धा त्याला काम लावत नाही है ना बाळा लोय माझं बाळ गुणाचं आहे मम्माच्या पोहायला गेल्यावर लागलंय आणि ह्या हाताला बघा ह्या हाताला हे बघा कसं मोठा डब्बा उठलाय सुजले ह्या हातातले बंगडे पण फुटले माझी